ಮಾಡಿ ಸಜವಲಿ ನಯೆ ಕವಿರ ದೇವಿ ನಟಲಿ ಪವಲಿ ಆಗರಾವಚೆ ಕೋಲ್ಯಾನ ಗೋ ಆಗರಾವಚೆ ಕೋಲ್ಯಾನ हा रस्ता आहेच नाही, हा रस्ता चुकलो जांभूळ पाड्यापर्यंत. जय अग्रे मित्रांनो, सुप्रभात. मी तुमचा मित्र ललित पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ म्हणजे व्लॉग वरती. आणि मित्रांनो, आज पहिला दिवस आहे आमचा स्वर्ग सुखाचा आणि मी आता चौलगाव मध्ये. तर आज आम्ही स्वर्ग सुखाचा प्रवास करणार आहोत चौल मधनच आणि पालखी निघणार आहे. आता आम्ही 7 वाजलेले सकाळचे आणि निघायचा टाइम झालेला आहे, बट मी टी शर्ट तिकडून घेणार आहे कारण की अजून घेतले नाही. तुम्हाला वाटत असेल की टी शर्ट कोणती घातले, पण टी शर्ट ही नाही, ही पण आपली आई माऊलीचीच आहे, छापलेली होती ती. बट आता ही टी शर्ट चेंज तिकडे करणार आहे आणि तिथून आम्ही स्वर्ग सुखाचा प्रवास करू. आपला कॅमेरामॅन आहे भागवड फ्रॉम सागर खारकर आणि विक्रांत भाऊ आहे, त्याच घरी थांबलेलो. आज आम्ही फुल मजा करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. आता तुम्ही बघत राहा काय काय नवीन. आणि ह्याच चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघा आजपासून पुढचे 3 दिवस आम्ही काय काय मजा करतोय. काय ललित, मजा करायची की नाही? मजा करायची म्हणजे धमाल करायचा. लेकुला माते की जय. साहेब बसलेले आहेत नाश्ता खाली. आम्ही आगावकर अकाउंटचे मॅनेजर इंस्टाग्रामचे. हा तो करूया ना लवकर. आम्हाला रजिस्टर करायचं आहे सॉन्ग. आहे ना तो सॉन्ग टाका ते इंस्टावर. राशन कार्ड, 2 राशन कार्ड, 2 लाईट बिल आणि आपले 2 फोटो आणि हजेरी लागेल. अलिबागला जायला लागेल पोस्ट ऑफिस. हा मग हजेरी लागते, त्याला माहित नाही अंदर की बात आहे. पटकन नाश्ता करू पाहिजे. चल भाई चल निघ, टाइम झाला निघायचा. ही सागरची बॅग आहे, माझ्या 2 बॅगी बाहेर आहे. बॅग इथं आहे, या बाहेर गाव इथं उभा आहे. आणि इथं विक्रांतची मम्मी. आई माऊलीच निघाले. आता आम्ही चुने कोलीवाड्यामध्ये होतो आपल्या भाऊंच्या घरी, विक्रांतच्या घरी. आणि आता आपण जाणार चौल गावामध्ये. तिथून पालखी निघणारच आहे. पहिला मी टी शर्ट घेतो कारण की टी शर्ट घालणं इम्पॉर्टंट आहे. हे आमचा युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म आहे 3 दिवसाचा आमचा. तुम्हाला बाहेर जाऊ आणि या बाहेरचं तुम्ही वातावरण बघा, पूर्ण धुक्याने भरलेलं आहे अलिबागात सकाळ सकाळ. Thank you.
रांगोली तर पाहिजेच, आपले काका रांगोली काढतात.
टायमाला पालखी वाजत गाजत निघाले मस्तपैकी. गेल्या वर्षी आस्ते आस्ते निघाले पण ह्या टायमाला पूर्ण वाजत गाजत निघाले पालखी. थोडी आपली पोरं निघालीत तिथून पालखी वाजत येते रामाच्या मंदिरापासून. ह्या टायमाला मजा येणार आहे. एक नंबर मजा करणार आहोत आम्ही कारण की आम्हाला यंदा एक्सपिरियन्स पण भरपूर सगळी कामं आम्हालाच आहे. मित्रांनो जी मला तुम्ही जी रांगोळी बघितली ना ती आपल्या काकांनी काढलेली. तुमचं नाव काय काका? मधुकर रामचंद्र भोवरे. जर तुम्हाला असे काढायचे असेल ना गाव साईडला तर कॉन्टॅक्ट करा. मी इथे नंबर टाकतो आपल्या विक्रम भाऊकडनं घेऊन नक्की कॉन्टॅक्ट करा. बारी काढले रांगोळी तुम्हाला आवडली असेल शॉर्ट. आपला भाऊ तावा तावानी तावा तावानी भाऊ आपला नाचतो ना भाई. एक नंबर आहो आपला भेटलाय. आपण आपल्या भावाला पण सबस्क्राईब करा. आणि दुसरा एक भाऊ आलाय तो म्हणजे विनायक भाऊ. तो पण पाठीच आहे कोरडेकर. ह्या टायमाला आला गेल्या टायमाला नाही आलेला तो. अग्रहून का महान त्या नाहीच आहे वरदान. अग्रहून जा महान त्या नाहीच आहे वरदान. एक विराईच्या पालखीचा आहे अग्रह नावाचा पहिला मान. 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 आता जस्ट आम्ही स्वर्गसुखाचा प्रवास चालू केला आहे. निघालोय चौल गावातून थेट कार्ल्याला आईच्या दर्शनाला. तर आता आमचा पहिला होल्ड असेल दुपारचा सुडकोली. पण आम्हाला जाता जाता माहिती आहे ह्या टायमाला सुविधा खूप आहे जेवणाची व नाश्ता बोला सर्व ना सर्व. आता आपण शीतलादेवी मंदिरात जाणार. पहिल्या आईचं दर्शन घेणार नंतर मग आपण भगवतीला जाणार. अशा प्रत्येक ठिकाणी आता आपण एक एक स्टॉप करत 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 आपण आपली पालखी आजच्या प्रवासाला सुरुवात करणार. पाठीमाग पालखी तुम्ही बघू शकता पाया पडत सर्वी आता येतं असते असते. आणि आता आम्ही पुढे आहो. पहिला बावटा भाऊने घेतलाय तर असते 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 कसं आम्ही निघतो आहे साईड राईट ने जरा आमची या टायमाला राईटनी लेन आहे. राईटनी लेन आणि मस्त लेन केलं या टायमाला दोन लाईन करून. कारण असं असतं की आपल्याला मागची येणारी गाडी दिसत नाही तर आपण आपल्या डाव्या हाताने चालतो. सर उजव्या हाताने आपण चालतो तर आपल्याला येणाऱ्या समोरच्या गाड्या दिसतील तर त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करू शकतो. तर म्हणून यंदा आपण नियम काढला की चालताना उजव्या हाताने चालायचं. आणि पालखीमध्ये हा नियम पाहिजे असे रुल्स अँड रेग्युलेशन पाळणं पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे खूप. सर पाठीमागं क्राऊड बघा. ह्या टायमाला क्राऊड मस्त आहे. मजा येणार आहे. नवरात्री आयाली आग्रहला. नवरात्री आयाली आग्रहला. नवरात्री आयाली आग्रहला. भक्तीने आया अंगणाईली. अग्नीचे जलाव खेळायला लागली. अग्नीचे जलाव खेळायला लागली. अग्नीचे जलाव खेळायला लागली. आईने भक्ताना दाविला साक्षात्कार. आईने भक्ताना दाविला साक्षात्कार. पहिला पालखीचा आहे अग्रह नावाचा पहिला मान. एक विराईच्या पालखीचा आहे अग्रह नावाचा पहिला मान. एक विराईच्या पालखीचा आहे अग्रह नावाचा पहिला मान. अलिबागच्या बाजूला आग्रव गाव. आग्रव गावाच झालं या नाव. आग्रव गावाच झालं या नाव. आग्रव गावाच झालं.
चा पहिला माल, एक विराहीच्या पालखीचा हाय अग्रव गावाचा पहिला माल, एक विराहीच्या पालखीचा हाय अग्रव गावाचा पहिला माल, एक विराहीच्या पालखीचा हाय अग्रव गावाचा पहिला माल. पालखीच्या समोर नको राहत पालकी सजवली नये कवीरा देवी नटली, पालकी सजवली नये कवीरा देवी नटली, हरण फुलन केली चखमन पालकी सजवली, हरण फुलन केली चखमन पालकी सजवली, पालकी सजवली सजवली, हरण फुलन केली चखमन पालकी सजवली, पालकी सजवली नये कवीरा देवी नटली, पालकी सजवली नये कवीरा देवी नटली, हरण फुलन केली चखमन पालकी सजवली, हरण फुलन केली चखमन पालकी सजवली, पालकी सजवली नये कवीरा देवी नटली. मनोहर भगत हा झालमल गावचा, सजीव गांबिका बँड संघ तिला, सजीव गांबिका बँड संघ तिला, सजीव गांबिका बँड संघ तिला, परमलचे गाव करी किरी दातान, झेंडा छत्री आईला भेटाव नेता, झेंडा छत्री आईला भेटाव नेता, झेंडा छत्री आईला भेटाव नेता, गावाला आई सुखाच देवरदान, चाल मलगावाला आई सुखाच देवरदान, एक विराईच्या पालखीचा हाय अग्रव गावाचा पहिला माल. एक विराईच्या पालखीचा हाय अग्रव गावाचा पहिला माल, एक विराईच्या पालखीचा हाय अग्रव गावाचा पहिला माल. आई माझी कोणाला पावली गो, आई
पावले आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली कोली लोकांना गो आगरी लोकांना 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 आई माझी नावाची कवीरा गो आई माझी नावाची कवीरा आई माझी नावाची कवीरा गो आई माझी नावाची कवीरा तान मांडीला कारले गडा ग मांडीला कारले गडा तान मांडीला कारले गडा ग मांडीला कारले गडा आई तुझे दाराशी सुपारी गो आई तुझे दाराशी सुपारी आई तुझे दाराशी सुपारी गो आई तुझे दाराशी सुपारी आई तुझी भेट गे आई न दुपारी ग टेट परल सावले आई तुझी भेट गे आई न दुपारी ग टेट परल सावले आई तुझी भेट गे आई न दुपारी ग टेट परल सावले आई तुझी भेट गे आई न दुपारी ग टेट परल सावले भंडाऱ्याच्या गार काय ग कापुराच्या गार काय ते भंडाऱ्याच्या गार काय ती ग कापुराच्या गार काय ती आईच्या दारावरून जाती ग दारावरून जाते आईच्या दारावरून जाती ग दारावरून जाते आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली आग्रावचे कोल्याना गो आग्रावचे कोल्याना पावली आग्रावचे कोल्याना गो आग्रावचे पोराना मानामचे आग्रावचा पयल गो मानामचे आग्रावचा पयला मानामचे आग्रावचा पयला गो मानामचे आग्रावचा पयला आग्रावचा पयला गो आग्रावचा पयला आग्राव गाव महान त्या नाईच हाय वरदान आग्राव गाव महान त्या नाईच हाय वरदान एक विराईच्या पालखीचा हाय आग्राव गावाचा पहिला मान एक विराईच्या पालखीचा हाय आग्राव गावाचा पहिला मान आता निघालो जसं आपण आतिथ्य करणार म्हणजे आपल्या वरना आपल्या बाबूच्या नावाने मला मुलगा झाला मित्रांनो मुलगा झाला त्यामुळे त्याच्या नावाने आपण लाडू वाटले बघू आता तुमचा आशीर्वाद आणि आई एकीचा आशीर्वाद आशीर्वाद आहे ना हो ते तर आहे चालू आहे ना
चालू भाई सुटलो पाटील चला आता असते असते आपण जाऊया. आता आपला डायरेक्ट मुक्काम आहे सुटकोली. यावेळी मित्रांनो आपला ब्लॉग नाही येत आहे, आपला भावाचा ब्लॉग येतोय, त्यामुळे आपला पण तिकडेच कव्हर होणार. आणि ह्याला भावाला जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांनी. करा करा ते पण नाही कसं आहे ना मित्रांनो, बघा मी पण जॉब करतो आणि माझे पण ब्लॉग्स खूप लेट पडतात. जॉब मुळे आपल्याला जमत नाही एडिट करायला आणि होतो खूप प्रॉब्लेम्स होतो. जे समजू शकतो ते समजतात. तरी पण मी व्लॉग्स करतो, आपल्या बरा वाटतं करायला, तुमच्यासाठी पण करतो, तुम्ही मला पण चांगला वाटतं बघायला. म्हणून टाइम मिळतो असं करतो आणि एडिट आरामात करून टाकतो. आता पण बघू लेट आले तर सांभाळून घ्या, जरासं सांभाळून घ्या. स्पेशली आग्रह करणं सर्वांना बोलतो, जरासं सांभाळून घ्या, असं चिडू नका माझ्यावरती की तुम्ही लेट टाकते म्हणून. लय जण मला बोलले या टायमाला, बट नाही हे व्लॉग्स लवकर देतील. हे 2 हफ्त्यामध्ये कम्प्लीट करेन, कन्फर्म करेन. येस आता निघू असते असते घर. आता ऊन खूप डोक्यावर आलेलं आहे, आताच चेहरा काला झाला बघा काय समजत. आणि मित्रांनो फायनली आपण दुपारच्या स्पॉटला येऊन पोहोचलेलो आहे, म्हणजे माझ्या गावातच. मोस्टली पब्लिकला माहीत नसेल म्हणजे माझा गाव आहे सुडकोली. आणि या गावातच दुपारचा आमचा थांबाचा स्पॉट असतं जेवणाचा. तर आता एंट्री करूया आपलं सरी उभी आहे आणि तिकडे वाचते आणि पालखी आपल्या पाठी आहे. आपण पालखीसोबतच आहो आणि आपला भाऊ सांगत आहे मजा येते आस्ते आस्ते चालतो भाई. आता आतमध्ये गावात जाऊया मस्त आहे की नाचत खातच. निवास होईल गावातली म्हणतो
माऊली कोल्याची माऊली कोलीवाड्यांना केला दावत आईले एक विरा माऊली तुझ्या मुझे सोन्यात आणि मित्रांनो, पहिला दिवस आहे जेवण बघा आमचं, दुपारचं पापड भाजी आणि दाल भात जेवूया. आम्ही पाठची माणसं बघा, बावटी माणसं जाऊ आता बसते इकडची, ही पण पाठची आणि पण पाठी लेट आहे ना बावटाला, तिकडं वाचलं आहे बघा पालखी संघ झाला बावट्यासोबत. जेवूया पटकन आणि मग आराम करूया आणि मग निघूया आराम. चला चला आपली झालेली आता निघायची तयारी पुढच्या प्रवासाला. आता आपण रेडी, दुपारचं जेवण आपण फेडकून जेवलेलं आहे, खूप मजा आलेली आहे. पुढचा प्रवास तुम्ही कंटिन्यू बघा, हाच उत्साह हाच जल्लोष हीच मजा कंटिन्यू राहणार आहे. तर चला निघू आपण, काहीतरी पडलं. लेट्स गो बॉईज, लेट्स गो बॉईज, अभी जाते हैं नाचने. चला नाचायला जाऊ मित्रांनो, धमाल करूया आता नाचून नाचून मस्तपैकी. त्या एसी वर निघू आता, खालच्या आली मधनं निघणार आहे इथून राईट साईड, वरती पालखी जाऊन आली वाटतं. ही नाही उलटी चालली आहेत, काय माझी कसे चालले आहेत या टायमाला वेगळं आहे वाटतं. आणि मित्रांनो, आता आपण दापोली येऊन पोचलेलो आहे, पालखी आले दापोलीला. आता मंदिरात जाऊ, पाया पडू, जाऊ मंदिरात पहिला पाया पडायला पालखी घेऊन. पालखीवरती आहेच आपली पोरं आणि आपण पालखी सोडत, आता पालखी पुढं आलेली आहे, नाही तर पालखी पाठी असतं गावात. भाई बोलून पडी फोडा, कान चेक केला जाग्यास भाई, कान चेक केला जाग्यास न बोलता. पैसा 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 Ha ha ha.
मित्रांनो, आपण जस आता मंदिरातून निघालोय, झालं 10 मिनिटं चालत आहो, शेतामध्ये आहो आणि आम्हाला समजत नाही की आम्ही कोणत्या वाटेवर आहो आणि आम्ही शेवटच्या वाटेवर अतुलला सोबत आहे. अतुलला पुढे आहे. 30 मिनिटाच्या प्रवासासाठी आपल्याला अर्धा पाऊण तास जास्ती चालायला लागेल. आता तेच वाटतंय. आता आम्हाला पूर्ण शेतामधनं चालतोय बघा. असं हा रस्ता आहेच नाही. हा रस्ता चुकलोय. चकवा लागलेला आहे. आता आमच्या पुढं अजून एक कोण 7-8 जण आहेत. ते याच रस्त्याने गेले. ते आम्हाला नुसते बोलतात की या या आम्हाला रस्ता भेटलाय, पण कुठचा रस्ता भेटला तेच समजत नाही त्यांना. कुत्रे पण भुकायला लागले. बरोबर, खरी गोष्ट आहे. कबड्डी चप्पल फाटलो जांभूळ पाड्यापर्यंत. आया आया टेम्पे अरे लागला पायाला. रे सागर खारकर, मॅन फॉर्म बागवाडी. दिसतच नाही मित्रांनो कुठं कुठं चाललोय, काय चाललंय काय समजत नाही. हा रस्ता आहेच नाही. आम्हाला रोडच लागत नाही. आमची वाढलेली आहे. अर्धा एक तास आता वाढला. इथं चकवा लागलाच. रे नाही लागली. आज आगर नसता नाही लागली करते. याला कुठच्या नाहीत जात ते समजत नाही मला. सुडकुलचे नाही दिसत नाही. बघूया रस्ता मिळतोय की नाही. त्याला रस्ता शोधूया. खाली दिसत पण नाही खाली काय. आणि मित्रांनो आपण पोहोचलो. नाशिवडे आम्हाला रस्ता मिळाला. नशीब धन्यवाद धन्यवाद. आमच्या पाठीशिवडे आम्हाला रस्ता मिळाला. दाखवलं मस्त की आणि बाहेर निघालो. आणि आलो जस आता जाऊया हातपाय धुवायला. आपण मेढ्याला पोचलेलो आहे. आता मस्त 9:30 वाजलेत. हातपाय धुवून घेऊ फटाफट आणि आपला आराम. कारण की आपल्या सकाळी लवकर उठायचं आहे. 3 वाजता उठायचं आहे. 3 आता 2:30 कारण की 3:30 निघायचं आपल्याला. उद्याचा दिवस सुरू करायचा आहे. लवकर निघाल. उद्याचा दिवस लय मोठा आहे. रेस्ट पाहिजे. आज रेस्ट करू. हातपाय धुवायला मजा आवाला बसू. अजून विषय काय नाही. बिजागरा गेल्या. आमच्या पण बिजागरा गेलो. बपलो आम्ही पण. आमच्या पण लाईनर गेले जाता. आणि मित्रांनो आपला रात्रीचा शेवटचा जेवण माडचा भात भाजी आणि पापड आणि प्रसाद आलेला आहे. फक्त डालच नाही आले. सर्वांचे बघा. इथं पाणी पिताव आणि आम्ही इथं भात खातो सुका. हे बघ भात खातो. इथं आपण भातच खाते. पाणी पिते. पाणी पिते. आला आला पाणी आला पाणी आला. इथं पाणी आलं तर पाणी पिऊ. आली आली डाळ आली डाळ आली. पावसाळा डाळ आणलीस तुम्ही. आली आली डाळ आली डाळ आली. थांब थांब अरे थांब. डाळ आली जगू द्या. तरी पण भात खाते. डाळ आली दाम आली आली भावसा डाळ आणलीच रे तू. आली डाळ आली. इंतजार के बाद डाळ आ गई दोस्तों. अभी चलो खाना खाते हैं आणि सोते गप.